लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील सिडको परिसरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सिडको परिसरात असलेल्या सावतानगर येथे तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादात 24 वर्षीय तरुणाच्या डोक्यात पेवर ब्लॉक टाकून खून करण्यात आला आहे। परशुराम बाळासाहेब नजान असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास परशुराम हा सावतानगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता। त्यावेळी त्याच्यासोबत एक मित्र होता। दरम्यान त्याच्या मित्राचे आणि संशयिताचे जुने भांडण होते। जुन्या भांडणाची कुरापत काढून 3 ते 4 जणांनी परशुराम आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी परशुराम प्रतिकार करत असताना संशयिताने हॉटेलच्या बाहेर पडलेला पेवर ब्लॉक त्याच्या डोक्यात घातला। त्यानंतर टोळके तिथून पळून गेले। जखमी अवस्थेत मित्राने परशुरामला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। पुढील उपचारार्थ परशुरामला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा केला। या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीत मागच्या काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती। ही घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास तरुणाची टोळक्यांकडून हत्या करण्यात आली। या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून गोळीमार, हाणामारी आणि हत्या यासारख्या गंभीर घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये देखील प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।